महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवत हॅट्रिक केली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने निरंजन डावखरे यांचा आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी बुधवारी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, उत्तर रायगड किसान मोर्चा अध्यक्ष अतुल बडगुजर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, युवा नेते हॅप्पी सिंग, केदार भगत, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.